पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर आता पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. भाजप आणि काँग्रेसने संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. भाजपने या संदर्भात एका संस्थेमार्फत सर्वेक्षणही केल्याची माहिती आहे. त्याबाबत थेट केंद्रातून हालचाली सुरू आहेत. भाजप उमेदवारीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून दिवंगत खासदार बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातच आता पर्वती विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा आमदार राहिलेल्या माधुरी मिसाळ यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो असं अंतर्गत गोटातून बोललं जाते. बापटांच्या घरातील व्यक्ती, लोकप्रिय चेहरा, अनुभवी नेतृत्व की कसब्यातील पराभवाचा अनुभव, यापैकी नेमका कोणता निकष उमेदवार निवडीसाठी लावला जातो हे पुढच्या काळात कळणार आहे. दरम्यान लोकसभेसाठी काँग्रेसकडून कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनाच मैदानात उतरवलं जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. काँग्रेसमध्ये अजून त्याबाबतच्या हालचालींना वेग आलेला नाही. तर पुण्यातून भाजप आणि काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळू शकते बघूया आपण. कुणाच्या नावाची सध्या चर्चा आहे? भाजपचे संभाव्य उमेदवार बघा, गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट किंवा माजी राज्यसभा खासदार संजय काकडे किंवा मग पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ किंवा 3 वेळा आमदार राहिलेल्या माधुरी मिसाळ यांना ही संधी दिली जाऊ शकते. ही भाजपच्या उमेदवारांची नावं आहेत. तर पुण्यासाठी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार कोण बघा, मोहन जोशी किंवा मग नवनिर्वाचित कसबा मतदारसंघातले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचंही नाव सध्या चर्चेत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे